नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शेतकरी दिल्लीत कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगण स्थिती परिवाराच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या ट्रॅक्टर रॅली वेळी उपस्थित होते. त्याचबरोबर राळेगण सिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी आणि माजी उपसरपंच लाभेश औटी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, गणेश शेळके, त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे, भारत माता की जय अशा घोषणा देत तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. भाळवणी येथील एकच ध्यास ग्राम विकास हे ब्रीद घेऊन 21 वर्षांपूर्वी भाळवणीतील तत्कालीन युवा व्यापारी मित्र परिवाराने सायराज पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या नूतन अद्ययावत कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी दुपारी 2 वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी दिली असून यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून आमदार निलेश लंके यांची या समारंभास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी ढवळपुरी येथील निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष व दुर्गेश्वरी दूध संकलन संस्थेचे अध्यक्ष सुखदेव चितळकर यांच्या मुलीच्या बागेस नुकतीच भेट दिली. यावेळी आमदार निलेश लंके यांनी संपूर्ण बागेत फिरून बागेची पाहणी केली व भोरांचा आस्वाद घेतला. पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दैनंदिन हरिपाठ तसेच टाळ मृदंगाच्या गजरात प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमा रथासहित ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. या ग्राम प्रदक्षिणा दरम्यान एकूण 15,000 रुपये देणगी जमा झाली आहे. कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्वच देशांमध्ये कोरोनावरील लस बनवण्यासाठी प्रयत्न चालू होते. भारतात गुजरातमधील अहमदाबादच्या भारत बायोटेक आणि महाराष्ट्रातील पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील पहिली लस बनवली आणि त्या लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. ही लस आता गावागावात पोहोचली असून पारनेर तालुक्यातील कानूर पठारमध्ये ही लस दाखल झाली आहे. पारनेर तालुक्यातील पहिली कोरोना लस कानूर पठारमधील संतोष लोंढे यांनी घेतली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पारनेर तालुक्यातील रांधे येथील शालेय शिक्षणापासून देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सेवा करण्याची मनीषा बाळगलेल्या वैशाली गिरुभाव आवारी या शेतकऱ्याच्या लेकीची संरक्षण मंत्रीपदावर असताना लष्करात महिलांना संधी देण्याचा निर्णय घेणाऱ्या खासदार शरद पवार यांच्याच राज्यातून सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.